दिसतात आणि म्हणून सरकार शासन आपल्या दारी हा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी घेत आहे. जेजुरी सुद्धा जेव्हा हा कार्यक्रम झाला तेव्हा एका दिवसामध्ये जवळजवळ 32,000 लोकांनी संपर्क केलेला होता. तर आम्ही या संदर्भामध्ये सन्माननीय एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्याशी बोलू आणि आम्हाला असं वाटतं की शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पुणे शहराच्या सुद्धा प्रत्येक भागातल्या वॉर्डामध्ये घेणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून कसं काम करता येईल हे ठरवण्यासाठीच आजची बैठक होती. आणि विशेषतः काही लोकांचे छोटे मोठे प्रश्न असतात, महानगरपालिका आज लोकप्रतिनिधींना काही स्थान नाही आहे, तर महानगरपालिका असेल, आरोग्य विभागाचा काही प्रश्न असतील तर त्यासाठी वेळ पडल्यास गणपतीच्या आधी आम्ही आमच्या सर्व सहकाऱ्यांशी बोलून जनता दरबारचा सुद्धा कार्यक्रम या पुण्यात घ्यायचा विचार करतो. मुळामध्ये असं आहे पा, आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये असेल किंवा समाजामध्ये असेल, समजा तुम्ही एक 15 वाहिन्या काम करताय, त्याच्यामध्ये अजून एखादी वाहिनी आली तर तुम्हाला वाईट वाटतं का? असं नाही, उलट तुमची शक्ती वाढते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की याबद्दल जर का जास्त लोक वेगवेगळ्या पद्धतीने पक्षाला योग्य वाटलं की त्यांचं बेरदेचं राजकारण करावं तर ती चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यावरती मी भाष्य करणं योग्य होणार नाही. मूळ मुद्दा असा आहे की आपण कुठल्या दिशेने जायचं आहे हा प्रश्न आहे. समजा 4 लोक नाही, 2च लोक असतील आणि दोघांना 2 दिशेने जायचं असेल त्याचा उपयोग नाही. पण सगळ्यांची चालायची दिशा, त्याच्यानंतर माननीय नरेंद्रजी मोदी यांनी घेतलेली भूमिका ही मान्य असणारी अधिकाधिक व्यक्ती, अधिकाधिक संघटना जर का बरोबर येत असतील तर ती काळाची गरज असते असं मला वाटतं. काही क्षण असे असतात समाजकारणात, राजकारणात, की तुम्ही कुठल्या बाजूला होता असा प्रश्न विचारला तर तुमचं मन सांगतं तुम्हाला की तुम्ही अमुक बाजूला असायला पाहिजे. तसं समान नागरी कायद्यासाठी जो प्रयत्न करतायत, किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कालच्या भाषणात जे मुद्दे मांडले, भ्रष्टाचार थांबवण्याच्या संदर्भात असेल, घराणेशाहीच्या संदर्भामध्ये असतील, सुप्रशासनाबद्दलचे असतील, तर या सगळ्या मुद्द्यांचा योग्य तो उपयोग पुढच्या काळात करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने आज वृत्तपत्रात म्हटलेलं आहे की काही शब्द जे त्यांनी घेतले भाषणामध्ये त्याच्यात परिवारवाद हा शब्द बऱ्याच वेळेला आला, पण महिला हा शब्द 35 वेळेला आला त्यांच्या भाषणामध्ये. त्यामुळे स्त्रियांना निर्णय प्रक्रियेत स्थान देण्यापासून ते बेटी बचाव बेटी पढाव यासारखे निर्णय जे सरकार घेत आहे, राज्यामध्ये सुद्धा एसटीनी 50% महिलांना प्रवासामध्ये सवलत दिलेली आहे, तर शेवटी विहार स्वातंत्र्य पण महिलांना आवश्यक आहे नोकरी शोधण्यासाठी, औषध उपचारासाठी. तर या कामामध्ये जेवढे लोक येतील त्यांच्याबद्दल त्यांना कसं सामावून घ्यायचं हीच तर नेतृत्वाची कसोटी असते. आणि त्याच्यामध्ये आमचे नेते एकनाथजी शिंदे पूर्णपणाने 100% त्यांना यश मिळेल असं आम्हाला वाटतं. मी आहे उपसभापती, तर माझ्याकडे माझ्या समोर जो काय वेळ बोलायला वेळ मागतात तेवढा मी विचार करते. त्याच्या पलीकडे कोण कोणाशी काय पाठीमागे बोलतंय याच्यावरती मी भाष्य करणं काही योग्य होणार नाही असं मला वाटतं. हे पा, आता तुम्ही काय आमच्या पक्षात नाही आहात, पण तुम्ही असं डिनर डिप्लोमसी वगैरे करायची त्यांना काही गरज नाही आहे, तुम्हाला पण जेवायला बोलवू शकतात. मी सांगते त्यांना पुण्याच्या पत्रकारांना एकदा जेवायला बोलवा म्हणून, असं काही नसतं. सहज आपली चर्चा विचार विनिमय होत असते अनौपचारिकरित्या असं भाग आहे. ते पण राजकारणामध्ये जर जरला काही अर्थ नसतो आणि त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांच्याबद्दल मी काही भाष्य करणं मला नाही योग्य वाटत आहे. त्याच्यावरती योग्य तो निर्णय योग्य त्यावेळी ते घेतात असा त्यांचा लौकिक आहे,
त्यामुळे त्यांनी काय निर्णय घ्यायचा त्याच्याबद्दल त्यांना काहीतरी सल्ला देण्याएवढी मी मोठी झाले असं मला वाटत नाही. अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं याची चर्चा काही थांबत नाही. वरील दिवस तसं काहीतरी बोलले की शरद पवारांचं मत याच्यासाठी व्हायचं की अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं. मला काय वाटायला लागलंय वडेट्टीवार किंवा जे म्हणतायत ना असं त्यांच्या मनातले ते मुख्यमंत्री असावेत अजितदादा त्यांच्या मनातले. पण जनातले आणि सत्तेतले कोण हसणार हे सगळं कोण ठरवणार तर ते सगळं शेवटी तिन्ही पक्ष मिळून एकत्रित ठरवत असतात. त्यामुळे कोणाला काय व्हायचं आहे किंवा काय नाही याच्यापेक्षाही वस्तुस्थिती जे काय आहे ते आपण बघावं आणि त्यानुसार काम करावं असं मला वाटतं. मला असं वाटतं की सन्माननीय पवार साहेबांना एकनाथजी शिंदे लवकर कळव्याला लगेच जाऊन आले. हॉस्पिटलला जाऊन त्यांनी सत्यशोधन चौकशीची निर्णय जाहीर केला याची कल्पना नसावी हे म्हणणं एकदम अन्यायकारक आहे की CMना मुख्यमंत्री महोदयांना त्या हॉस्पिटलला जायला वेळ नाही हे म्हणणं वस्तुस्थितीला सोडून आहे. त्यांनी स्वतः लक्ष दिलेलं आहे. एक मला जाणवतं आहे की कोविडमध्ये प्रचंड मोठा भार हॉस्पिटल्सवरती कोविडच्या रुग्णांचा होता आणि त्याच्यामध्ये मग आपण सोयीसुविधा वाढवण्यासाठी खूप गरज तयार झाली होती. जसा कोविड संपला तसं इतर आजारांचे रुग्णांनी धाव घेतली हॉस्पिटल्सकडे. मग ते इतर काही हृदयरोगाचे लोक असतील बाकी ऑपरेशनचे असतील संधिवाताचे असतील गुडघ्याच्या ऑपरेशनचे असतील तर यांना मदत करण्याचं काम कालच सह्याद्री अतिथीगृहात मोठा कार्यक्रम झाला आणि तिथे मी जवळजवळ अर्धा पाऊण तास आधी गेले होते तर मी 76 लोकांची मनोगत ऐकली. कोणाची कानाची ताकद गेली होती कोणा छोट्या मुलांचे पाय कापले गेले होते या सगळ्यांना मदतीचं काम 100 कोटी रुपयाचा निधी हा मुख्यमंत्री सहाय्य निधीतून दिला गेलेला आहे. त्याखेरीज बाळासाहेब ठाकरे सहाय्य कक्षाकडून सुद्धा 1000 लोकांना मदत दिली गेलेली आहे. पण खरा प्रश्न हा आहे की मूळची जी आरोग्य व्यवस्था आहे तिला मजबूत करण्यासाठी रिक्त पदं भरणं किंवा औषधोपचार यासाठी म्हणून सरकार प्रयत्नशील आहे पण त्याच्यामधून एकदम एक निष्कर्ष काढून त्याच्यामधले अर्धवट माहिती लोकांसमोर देणं योग्य नाही असं मला वाटतं. मी त्याचं अजून एक उदाहरण देईन की ज्यावेळेला मुलींच्या अपहरणावरती मी वाचलं आणि टीका समजून घेतली आणि माझा पण स्वतःचा तो कन्सर्न आहे सगळा तर त्यावेळेला लक्षात आलं की पोलिसांच्याकडे मग ते पुणे पोलीस असतील किंवा कुठलेही जेवढ्या मुली पळवल्या गेल्या किंवा अपहरण झालं त्यातल्या 80% मुलींना पोलिसांनी घरी परत आणलेलं आहे. त्यामुळे अपहरण झालं पण त्याच्यामधून सुधारणा होऊन पोलिसांनी मुलींना परत कुटुंबांपर्यंत पोहोचवलेलं आहे. अपहरण शून्य झालं पाहिजे याच्यात शंका नाही किंवा मृत्यूचं प्रमाण कमी झालं पाहिजे आरोग्य व्यवस्थेमधल्या पण आत्ताच्या घडीला आपण त्याच्यावरून सगळं सरकारला या संदर्भात दोष देणं हे योग्य नाही आहे. कारण याच्यापूर्वीसुद्धा आपण पाहिलं की काही ठिकाणी हत्याकांड झाली पोलिसांचे गोळीबार झाले त्याच्यामध्ये लोक दगावलेली आहेत. कोविडमध्ये अनेक जणं पहिल्या फेजमध्ये दगावलेले आहेत शेकडोंनी. आपल्याकडे वैकुंठ स्मशानभूमीमध्ये प्रेतांना वेळ मिळत नव्हता म्हणून स्मशानं वाटून द्यायची पुण्यात वेळ आली होती. तर प्रत्येक गोष्टीला राज्यकर्तेच जबाबदार आहेत हे म्हणणं मला योग्य वाटत नाही. मुळामध्ये संख्यापेक्षा सुद्धा भूमिका लक्षात घेऊन एकनाथजी शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचं जबाबदारी टाकण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक निर्णयाच्यामध्ये ते सहभागी असतात. ते दिल्लीला जातात दिल्लीला त्यांना बोलावलं जातं आणि त्याच्यामुळे पुढची जी वाटचाल आहे ती वाटचालसुद्धा व्यवस्थित व्हावी या दृष्टिकोनातूनच सर्व पक्षांच्या प्रमुखांचा प्रयत्न आहे असं मला वाटतं. या संदर्भामध्ये असं भाष्य करणं म्हणजे उद्या कुठली ब्रेकिंग न्यूज असेल हे तुम्ही आत्ता सांगणं असं मी नाही बोलू शकतो. आता कसं आहे माहिती आहे का तुम्हाला पुण्यामध्ये मला असं वाटतं की मी फारशी बोलत नाही त्यामुळे बाली राहिला नाही. त्यामुळे प्रत्येक प्रश्न तुम्ही मला विचारताय मी ह्याच्यावर कसं काय उत्तर देणार. नवाब मलिकांचा निर्णय त्यांच्यापाशी असेल आणि आजच्या घडीला आज जो निर्णय होईल तो उद्या राहील असं पण नाही. नाही
आता आधी त्यांचा निर्णय होऊ द्या, त्याच्यानंतर आपण पुढचा विचार करू ना, कोणी कुठे जायचं किंवा काय नाही, त्यांचा निर्णय झाल्यावर आपण बोलणं योग्य राहील, त्याच्या आधीच भाष्य करणं बरोबर नाही. राज ठाकरे त्यांच्या भाषणात असं म्हटलंय की पंतप्रधानांनी 70,000 कोटीच्या भ्रष्टाचाराचा विषय काढला आणि हे सगळे राष्ट्रवादीचे तोंडून उठून इकडे या यांच्याकडे दाखल झाले, शब्दात त्यांनी हे केलं. हे पहा, तुमच्याकडच्याच मुलाखतीत मी म्हटलं होतं की ठाकरेंवर मी कशी बोलणार, ते राजा आहेत आणि मी प्रजा आहे, त्याच्यामुळे मला काही याच्यावर बोलायचं नाही. चला.